नरेंद्र मोदी सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत आव्हान देण्यासाठी देशातील 28 विरोधी पक्ष एकवटलेत आणि मुंबईत पार पडलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत इंडिया आघाडीनं आपण देशभरात निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचा ठराव केलाय. ठराव करत असताना इंडिया आघाडी शक्य तिथे एकत्र निवडणूक लढवणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय आणि हाच इंडिया आघाडीच्या भविष्याचा कळीचा मुद्दा ठरणार आहे. प्रत्येकाचे अजेंडे मोटो वेगवेगळे असताना हे 28 पक्ष एकत्र निवडणूक लढवायचं म्हणतात. त्यामुळे आपण समजून घेऊयात की 3 बैठका पार पडल्यानंतर आतापर्यंतच्या राजकीय काथाकुटीमध्ये नेमके कोणते 3 कळीचे मुद्दे आहेत. नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी. मुंबईच्या बैठकीतला सर्वात मोठा निर्णय म्हणजे देशभरात लोकसभा निवडणुका आघाडी एकत्र लढवणार आहे असा ठराव करण्यात आलाय. परंतु या ठरावात शक्य तिथे आज फार ॲज पॉसिबल असंही स्पष्ट करण्यात आलंय आणि इंडियासाठीची डोकेदुखी ठरणारी तीच पहिली गोष्ट असणार आहे, ती म्हणजे तिकीट वाटपाचा फॉर्म्युला. राज्यांमध्ये ज्यावेळी जागा वाटपाची चर्चा आघाडीतील पक्षांमध्ये होईल त्यावेळी विरोधी पक्षांची खरी कसोटी सुरू होईल. प्रादेशिक पक्षांना ही भीती आहे की काँग्रेस नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे वागतं किंवा वर्चस्व गाजवतं. काँग्रेसनं जरी पंतप्रधान पदाचा दावा सोडला किंवा संयोजक पदावर दावा केला नाही, याचा अर्थ काँग्रेसला हे म्हणायचं आहे की आम्ही यात पुढाकार घेत नाहीये, बाकीच्यांनी हा मुद्दा सोडवावा. पण काँग्रेस आणि इतर पक्षांची खरी कसोटी ही जागा वाटपाच्या वेळेस उघड होईल. त्यामुळं 28 पक्षांनी एकत्र येऊन तिकीट वाटप करणं हे वाटतं तितकं सोपं काम नक्कीच नाहीये. इंडियाचा सगळा डाव फिसकटू शकतो तो या एका गोष्टीमुळं. दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान पदाचा चेहरा कोण. मोदींच्या विरोधात लढायचं असेल तर इंडियाला लवकरात लवकर आपल्या पंतप्रधान पदाचा दावेदार घोषित करावा लागेल. एकदा का तो फिक्स झाला की इंडिया आघाडीच्या काँक्रीट राजकारणाला सुरुवात होईल. मात्र अजून आघाडीचं नेतृत्व कोण करणार याबाबत मात्र आघाडीनं निर्णय घेतलेला नाहीये. कुणीही एक संयोजक न ठरवता सामूहिकरित्या काम केलं जाईल अशी आघाडीची भूमिका असल्याचं दिसतंय. दिसताना 28 पक्षांची आघाडी दिसत असली तरी मोदी नाही तर कोण या प्रश्नाला जनतेमध्ये प्रचार करताना परखड उत्तर द्यायचं असेल तर इंडियाचा पंतप्रधान पदाचा मोहरा लवकरच जाहीर करावा लागेल. एकदा का ते झालं की मग त्यानुसार इंडियाला या चेहऱ्याला प्रमोट करण्यासाठी राजकारण पुढे घेऊन जाता येईल. पण अनेक दिग्गज राजकारणात मुरलेले अनुभवी आणि केंद्राच्या राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवणारी अनेक मंडळी या आघाडीत मोठ्या संख्येनं असल्यानं नक्की कुणाच्या नावासमोर मोहर उमटवायची हाही पेज आघाडीसमोर आहे. तिसरी गोष्ट येते ती म्हणजे ममता बॅनर्जी यांची नाराजी. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नाराज असल्याची चर्चा आघाडीच्या बैठकीनंतर सुरू झाली. याचं कारण म्हणजे एका व्हिडिओमध्ये विरोधी पक्षाचे प्रमुख खुर्चीवर बसलेले असताना ममता बॅनर्जी तिथे न बसता निघून गेल्याचं दिसतं. तसंच या दृश्यांमध्ये शरद पवार ममता बॅनर्जी यांना आपली खुर्ची देण्यासाठी जागेवरून उठवतात आणि आग्रह करताना दिसतात, पण ममता बॅनर्जी तिथं न थांबता निघून जातात. इतकंच नाही तर ममता बॅनर्जी या आघाडीच्या पत्रकार परिषदेतही गैरहजर होत्या. या परिषदेत प्रत्येक नेत्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं, परंतु ममता बॅनर्जी यासाठी परिषदेत आल्याच नाहीत. याबाबत अद्याप त्यांच्याकडून स्पष्टीकरण सुद्धा आलेलं नाहीये, पण यामुळं त्या नाराज असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. सोबतच काही राज्य अशी आहेत जिथे जागा वाटप ही डोकेदुखी ठरू शकते. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी बहुतांशी एकवाक्यता 3 पक्षांमध्ये आहे, पण तशी स्थिती बाकीच्या राज्यांमध्ये नाहीये. अशा राज्यातलं सगळ्यात महत्वाचं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. हे राज्य अतिमहत्वाचं आहे कारण या एका राज्यात 42 लोकसभेच्या जागा येतात. इथं तृणमूल काँग्रेस सर्वात बळकट आहे, पण काँग्रेसला किती जागा द्याव्यात हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यानंतर महत्वाची राज्य ठरू शकतात ती दिल्ली आणि पंजाब. इथं काँग्रेस आणि आप यांच्यातला विस्तव काही केला जात नाहीये. ही दोन्ही राज्य नजीकच्या काळापर्यंत काँग्रेस शासित राज्य होती, पण आता तिथं आपनं बहुमतातली सरकार स्थापन केलीत. इथं कोणी जागा कोणाच्या सोडायच्या हा प्रश्न आहे. केरळमध्ये एक आघाडी डाव्यांची आहे, एक आघाडी काँग्रेसची आहे. तिथंही ते एकमेकांविरुद्ध असतात. त्यामुळं या सगळ्या गुंत्यामधून आता इंडिया आता सही सलामत तरून जाईल का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाईम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. टाईम्स ऑफ डेमोक्रेसी.
टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी। आताच सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन क्लिक करा।